श्री मंडलीय व्यासपीठापति बसते खरे अर्थाने त्यांचा करूया पुनश्च वेलकम। त्यानंतर शैलजी देशमुख साहेबांचे सन्मान आपण करणार आहोत। साहेब आपण पुढे यावं, शैलजी देशमुख साहेबांचा सन्मान या व्यासपीठापति केला जाईल। या ठिकाणी महेश कडे वळूया। सत्कार आपण पुढच्या दुसऱ्या सत्रामध्ये निश्चितपणे घेणार आहोत, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया अलिबाग साहेब गोड आवाज आमचे गुरुवर्य काका माते यांच्याकडे जाऊया। यस, धन्यवाद। धन्यवाद अभि पाटील। अधिदेखील सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। वळूया आपण मैदानाकडे। आरएसी खरिवली संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम प्रवासच्या विरोधात पुण्याचा प्रयत्न केला, फलंदाजी पटकावली आणि सलामी जोडी राकेश आणि गणेश या ठिकाणी मैदानावर असताना पहिल्या चेंडूवर एक धावेचं योगदान राकेशच्या माध्यमातून। गोलंदाज तयार रुपेश, अतिशय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय वाडी क्षेत्रामध्ये, चेंडू मात्र थांबत नाही, वन बॉल चेंडू सीमापार होतोय आणि आयतोय खणखणीत चौकार, चार धाव। तर मागच्या पर्वातली अर्धात विजय टीम म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहताय ती खरवी संघ, चौकाराने खातं उघडलं आणि चौकाराने खातं उघडल्यानंतर आपल्याला भारतीय संघाच्या वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रदाबन करताना पहिला चौकार मारला होता। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय पण तो लॉंग ऑफ लॉंग ऑनमध्ये, या ठिकाणी पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये एक शानदार योगदान इथे दिलं गेलं। आणखीन एक सुंदर चौकार येतोय फलंदाज रुपेशच्या बॅटमधून। दोन खणखणीत चौकार इथे आपल्याला पाहायला मिळते ते गणेशच्या माध्यमातून आणि धावपळका धावाल्या त्या नऊ। इथे मात्र अप्परकाट, सुंदर फटका, टायमिंग शॉट, पॉइंट मधून जातो डीप पॉइंटला चेंडू समापार आणि बॅक फेक आलेला, आणखीन एक चौकार, चार धावांचा होता। सलग तीन चौकार मारले, ज्यांना चौकारांची हॅट्रिक असं म्हणलं होतं मागासच्या सामन्यामध्ये आकाशच्या माध्यमातून पाहिलं होतं, तीन सलग षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळाली होती। पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यष्टीच्या चेंडूवर येतोय, जेल मात्र होऊ शकला नाही, तोपर्यंत चेंडू जमिनीला अर्थात दान होतोय आणि धावफलकात धावा इथे पाहायला मिळाल्या होत्या 13। 13 अंक जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपला क्रिकेटची मान देवता सचिन, रमेश तेंडुलकर, भारतरत्न यांची आठवण होते। बेब्रॉन स्टेडियम अर्थात मुंबईच्या मैदानावर वयाच्या 13 वर्षी ज्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीमध्ये, मैत्रीपूर्ण लढतीमध्ये चक्क पाकिस्तान संघातून क्षेत्ररक्षण केलं आणि कपिलदेव निखर यांचा झेल घेतला आणि तो 13 आकडे त्यांच्यासाठी अशुभ ठरला। जाऊया मैदानाकडे। मोठ्या रनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, ते गोलंदाज रूपेश आहे, 12-13 पलांचा रनअप आहे। फुटॉस होता, फिरकावलाय, लेफ्ट शॉट ज्याला म्हणलं होतं क्षेत्रशिकी होतो लॉंग ऑफ वरून, तोपर्यंत चेंडू गेला सीमापार आणि एक चांगली दर्जेदार फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते ती गणेशच्या बॅटमधून। अचिरे कक्षामध्ये नुकत्याच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय करोलीचे अप्पा तळकर सर यांचं इथे स्वागत केलं जातोय। चार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। अनेक पाहुणे मंडळी आपण या ठिकाणी पाहिल्यात, खूप चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, अतिथी देवभव असं ज्यांना म्हणलं होतं त्यांनी या ठिकाणी खूप चांगलं योगदान दिलं आणि आज आपल्यातून रजा घेतात पण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर सन्माननीय अप्पाजी तळकर सर यांचं इथे स्वागत केलं जाईल। पहिलं षटक समाप्त झालं, मागले षटक इथे पाहायला मिळालं, 17 धावा धावपळकर आल्या, प्रथम फलंदाजी करत असताना आरएसी खरवली संघाचे धावा धावल घेत नंतर पुढचे स्वागत मोठे होऊन पडणार सर्वांनी महादेवजी पाटील साहेब
खानाव यांना इथे सन्मानित केलं जाईल। तर त्यांना त्यांनी जरा पुढे या, त्यांचं सन्मान केलं। ज्येष्ठ नागरिक आहेत खानावचे, सन्माननीय महादेवजी पाटील साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानित देणं आपण त्यांना सन्मानित करत आहोत। उडिया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजी युद्धामध्ये दुसरं षटक या ठिकाणी पाहतात। गोलंदाज आहे प्रथमेश। पॉर्बेचं पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावांचं योगदान इथे मिळालं अरेसी खरवी संघाने। आपण नाणेफेक जिंकलून फलंदाजावर का विश्वास दाखवला हे पहिल्या षटकाच्या पॉर्बेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी मात्र गोलंदाज येतोय खानावेंकडून। गोलंदाज प्रथमेश असेल। क्षेत्रेशन विरोध जर आपण पाहिले तर शॉर्ट फॉर्मॅन आहे, शॉर्ट पॉईंट तैनात केलं गेलं आहे। इथे मात्र ऑनसाईडला पडलं, शॉर्ट फाईन लेग आहे। एक क्षेत्रेशक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणला गेला आहे। एक क्षेत्रेशक तुम्ही पाहताय तो अर्थातच लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वॅडिश लॉंग ऑन। सुंदर खेळपट्टी, तितकं सुंदर मैदान। गोलंदाज प्रथमेश तयार आणि समोर फलंदाज आहे राकेश एक या धावसंख्येवर। अकुट बॅच चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळला, चेंडूला दिशा दिली आणि पॉईंट क्षेत्रामधून चेंडू जातो आरपास सीमापार। येतोय संजीवनी चौकार चार धावांसाठी। धावांचं योगदान इथे मिळते, चौकाराचं योगदान राकेशच्या बॅटमधून आणि धावपळकार धाव येतात 21। खरं तर 21 हा शुभांक असं म्हणलं होतं। संकष्टी चतुर्थीला आपण 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या हे आपण श्री गणपतीपाला अर्पण करतो। आणि खालापूर तालुक्याचा जर आपण विचार केला तर इथूनच काही अंतरावर असणारं मढचं वरदविनायकचं मंदिर हे देखील योगदान अष्टविनायकातलं, ज्याला नेहमी सातवा गणपती असं ज्याला समोरलं जातात, ते मंदिर देखील आपण या विभागातच पाहायला मिळतात। वळी आपण मनाकडे पुढच्या चेंडूसाठी। या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न कार्पेटसाने चेंडू खेळलाय कव्हरला, शॉर्ट कव्हरला चतुर्षक येतोय चेंडूवर। तो आपण एक धाव धावपळकर नोंदवली गेली, एक धाव संघाला आणि दुसरं षटक मार्गस असताना आरएससी खरवली संघाची धावसंख्या धावपळकर येते ती बिनबाद 22। चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी येते दोन फलंदाजामध्ये, फलंदाज गणेश आणि राकेश यांच्यामध्ये। समोर मात्र आता असेल तो फलंदाज गणेश जो वैयक्तिक चार चौकांच्या माध्यमातून खेळतोय 16 धावसंख्येवर। पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने चेंडूला सरळ बॅटने खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हटला होता, चेंडू गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये। क्षेत्रेश चेंडूर येतोय तो म्हणतो आणखीन एक धावीचं योगदान। स्ट्रेट ड्राईव्ह या शब्दाचा अर्थ त्यांनी म्हणजे सरळ बॅटने खेळणं आणि सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या फटक्याला चांगलं योगदान दिलं गेलं। कारण मुंबईचे मैदानं छोटी मैदानं, त्यामुळे गल्लीत खेळावं लागायचं सचिनजी तेंडुलकरांना। आणि तेव्हा अजितजी तेंडुलकरांना जर त्या बिल्डिंगची जर जे काचा जर फोडल्या गेल्या तर पैसे भरावे लागायचे आणि हेच माध्यमातून त्यांनी खाळून खेळण्याचा प्रयत्न केला। आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांनी दिलेलं फार मोठं योगदान आहे। सरळ सेफ ज्याला म्हटलं होतं, फटका म्हटला होता आणि निश्चितच चार धावांचं योगदान। इथे माझं चेंडू निर्धाव, धावपलक आहे तो 23, बिनबाद 23 धावसंख्या धावपलकर आहे। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर, फुल टॉस हुक केलाय आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत की चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सी मारीच्या पुढे लॉंग लेगला, यावी आपण पाहणार आहोत। तर नोबोसाठी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू येत्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खेळाडूंच्या माध्यमातून। तर इथे मात्र फेअर डिलिव्हरी आहे असं इथे निर्णय इथे देण्यात आलेला आहे। आणि या चेंडूवर आलेला एक आणखीन एक सुरेख फटका आणि ज्याच्यामधून धावपळकर धावा येऊन पोचल्या ते 29 29 धाव धावपळकर आहेत। पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी। या ठिकाणी मात्र संत गतीने चेंडू फेकला होता उज्जैशीच्या अगदी थोडासा बाहेरून, चेंडू इथे पाहायला मिळाला। यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि षटक क्रमांक 2 सांगता होते, 2 षटकांची सांगता, धावपळकर धावा येऊन पोहोचल्यात आरएससी खरवी संघाच्या 29 म्हणजे प्रतिषटक 14.50 सरासरी धावसंख्या धावपळकर इथे पाहायला मिळाली। षटक होतं गोलंदाज प्रथमेश ज्याने 12 धावा खर्च केल्या, पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रुपेशने तब्बल 17 धावा खर्च केल्या। येणारी 2 षटकं बाकी आहेत म्हणजे 12 चेंडूचा खेळ आपला बाकी आहे आणि धावपळकर धावाला त्या 29। फलंदाज खेळतोय गणेश 3 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 17 धावसंख्येवर आणि मैदानामध्ये पाण्याची गरज आहे।
जलपानाची गरज आहे, जरा प्लीज स्वयंसेवकांना विनंती की आपण पाणी मैदानामध्ये घेऊन जावं. आणि फलंदाज राकेश ज्याने एक चौकार आणि एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 12 धावांचं योगदान दिलं. खेळाचं पहिलं सत्र इथे पाहत आहेत, 2 षटकं समाप्त झालीत, 1 कोटी 10 धावपकर आहेत. यानंतर पुढचा सामना असेल जय हनुमान स्वाली विरुद्ध बापूजी इलेव्हन चिल्ड्रन. या दोन संघामध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक 1,01,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, एक तृतीय क्रमांक 25,001, चतुर्थ क्रमांक 25,001, तब्बल 2,04,000 रुपयांची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. नागेश्वर मित्र मंडळ खाणाव पुरस्कृत उपसरपंच चषक 2023 आणि या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक आहेत मंगेशभाई पाटील, उपसरपंच खाणाव, सासगाव जिल्हा परिषद प्रमुख शिवसेना. आणि त्याचबरोबर सह आयोजक आहेत ऋषिकेशजी पाटील, अक्षयजी कडव, समीरजी कचरे, ज्ञानेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी अथक परिश्रम करून खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. ज्या स्पर्धेचं हे 4th वर्ष DJ अर्थात SD ऑडिओ साठे खोपुली यांच्यामधून तुम्हाला आमचा आवाज आणि अतिशय सुंदर मराठी गीत तुम्हाला ऐकायला मिळतात. थेट प्रक्षेपण साईप्रीत लाईव्ह अर्थात पनवेल प्रेम वाघमारे देवद यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळतात. देवद हे गाव म्हटलं तर अर्थातच गाडी नदीच्या काठावर असणारं ते पनवेलमधलं गाव आणि त्या अर्थात आपण पाहायला मिळतं एक अतिशय चांगला खेळाडू. दरम्यान गोळीया मैदानाकडे यावेळी मध्ये फटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडू कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिळाव म्हणून क्षेत्रीय चेंडू येतोय आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव मिळाली संघाला आणि 1 धावपकात वाढ झाली ती बिनबाद 30. पहिल्या सहा विकेटसाठी नाबाद भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते, ती फलंदाज गणेश आणि राकेश यांच्यामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा गोळेवाडी एंडकडून गोलंदाज शुभम पंचांच्या उजवीकडून या चेंडूला पाहिलं. पंचांनी मात्र जमीनला हात समांतर केले, पंचांचा हात जमीनला समांतर, धावा येतात अवांतर. 1 धावेचे योगदान, 31 धावा धावपकावर. सोयरी चेंडू आला की आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या अर्थातच मायकल लोटेग्याची, ज्यांनी 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधीही सोयरी चेंडू फेकला नाही. हे देखील योगदान आहे. अप्पार काट पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून चेंडू जाईल सीमापार, येतो एक सुंदर फटका, 4 धावा. मुझे पहचानो कहां से आया मैं अप्परकट हा खरं तर वीरेंद्र सेवक यांचा अतिशय आवडता फटका, कारण अगदी पॉइंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून वरून चेंडू खेळायचा आणि चेंडूला सीमा पाडायचं, हे चांगलं योगदान वीरेंद्र सेवक यांच्या मधून पाहिलं. या ठिकाणी मात्र राकेशने देखील अप्परकटच्या मधून चौकाराचे योगदान दिले. यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र गलीमधून चेंडू जाईल सीमा पार, बॅक टू बॅक आलेला आणखीन एक फटका, राकेशच्या बॅटमधून चौकार आणि धावपकार धावा या 4 धावांनी जाऊन पोहोचतोय तब्बल 39. धन्यवाद विजय. 39 धावा धावपकर आल्यात. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उज्जयष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय, निर्धाव चेंडू सांगता होते. चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला ते गोलंदाज यावी शिवमच्या माध्यमातून 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये RAC खरवली 39 धावसंख्या असताना पंचांच्या उजवीकडून. पुढचा चेंडू यावी भिरकावून दिलाय, चेंडू जातो तो अर्थात यावी वाडीच लांगण क्षेत्रामध्ये शतशत चेंडू येणार आणि तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सी मारेश आपल्याकडे, येतो एक खणखणीत चौकार, 4 धावा. दहा चेंडूमध्ये 24 धावांचं योगदान राकेशच्या माध्यमातून मिळालं. पुढच्या चेंडूसाठी फुलटॉस, बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला येतो एक दंड आणि चौकार, 4 धावा. पहिल्या
पहिले तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावर आपण इथे पाहिलं आरएसी खरवली संघाची धावसंख्या धापलकावर येऊन पोहोचली ती 47 आणि 28 धावांचे योगदान राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. षटक आपण पाहिलं तर अर्थातच मागले षटक पाहायला मिळालं शुभमचं, ज्याने 18 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात रुपेशनी 17 धावा खर्च केल्या, प्रतिभेशनी 12 धावांचं योगदान दिलं आणि तिन्ही षटकांचा जर आपण विचार केला गावदेवी गोठणे या संघाचे तिन्ही षटकं ही मागली षटकं या ठिकाणी ठरली. गोलीमध्ये परिवर्तन होतंय आणि नवी षटक घेऊन गोलंदाज यावी हरीश असेल. खेळाचा पहिल्या सत्रामधला हा शेवटचं षटक असेल. समोर मात्र फलंदाज खेळी तयार असेल तो यावी गणेश, ज्याने 3 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 18 धावांचं योगदान दिले. क्षेत्रेशन इथे पुन्हा एकदा आपण पाहूया. एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्रेशन तैनात केलं गेलं आहे. डीप कव्हर लाईक क्षेत्रेशक आपण पाहू शकता. एक क्षेत्रेशक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ युरेशन ऑफसाईडला. अंशाला शॉर्ट फाईन लेक आहे, डीप स्क्वेअर लेक, एक क्षेत्रेशक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन युरेशना गोलंदाज सय्या. या कुटप्पाचा चेंडू होता, चेंडूला मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडू संपूर्ण यष्टीच्या दिशेने गोलच्या दिशेने चेंडूचे फेके, परंतु यावेळी एक धाव सहजगत्या पूर्ण केली. एक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची, कारण एक धाव क्रिकेटमध्ये एक धाव राजकारण एक मत राजकारणामध्ये लेगवायचा इशारा. एक धाव राजकारणामध्ये एक मत राजकारणामध्ये आणि MBBS ची परीक्षा देण्यासाठी लागणारे एक गुण अतिशय महत्वाचं म्हणतात. सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेटर झालं म्हणलं होतं. जसे राज्यकर्ते रंग बदलतात तर सरडा देखील रंग बदलतो, तसं क्रिकेट देखील रंग बदलतो आणि म्हणून आपण करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतो. म्हणजे आपण शेवटचा षटक ज्याला हाणामारीचा षटक म्हणतात, पुणा परिसरात गेलात तर समाजाची तुम्हाला ऐकायला मिळतात शेवटचा षटक म्हणजे 12 तोडा झोडा काही करा, पण मात्र आपण आपल्या रायगडमध्ये मात्र नेहमी म्हणतो की मारधाडीचा षटक. यावी मारधाडीचे षटक पाहिलंय म्हणजे स्क्वेअर लेग वर येतोय एक गगनभेदी गगनचुंबी अर्थात षटका. राकेश एक दमदार फलंदाजी करतोय, ज्याने हा षटकार मारला आणि 34 या वैयक्तिक धावसंख्येवर तो जाऊन पोहोचला. संघाची धावसंख्या धावपल्यावर येऊन पोहोचते ती 54. अर्धशतक नोंदवलं गेलं. हा सामना जर आपण पाहता तो तिसरा सामना या स्पर्धेमधला. वळिया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी आणखीन एक फुटका चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्रेशक चेंडू होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चेंडूला अडवतोय म्हणजे तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणलं होतं. इथे 2 धावांचं योगदान इथे मिळते. 2 धाव मिळतात संघाला आणि धावपळीवर धावा येऊन पोहोचल्या त्या आरएससी खरवली संघाच्या गावदेवी गोठणे या संघाविरुद्ध बिनबाद 56 पहिल्या विकेटसाठी नाबाद ही भागीदारी. असं म्हणतात की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असेल संसाराचं राड गडगड अतिशय वेगाने पडत होतं. तसं क्रिकेटमध्ये 2 खेळामध्ये ताळमेळ असावं लागतं. इथे मात्र अप्परकट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डीप कव्हर मधून चेंडूला आर पार पाठवलं, चेंडू सीमारेषा पडले, चौका. डीजे डीजे लक्ष ठेवायचा प्लीज. दरम्यान यावेळी मात्र स्क्वेअर लीग मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रशेत चेंडूर येतोय आणि हा 101 झेल इथे घेतला गेला. पहिली पार्टनरशिप या ठिकाणी ब्रेक झाली आणि तब्बल 60 धावांवर पहिला फलंदाज इथे मैदानातून गमावला गेला. फलंदाज बाद होतोय, राकेशची खेळी समाप्त होते, ज्याने 15 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांचं योगदान दिलं. राकेश परततोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. तर गतपर्वामध्ये याच राकेशने जेव्हा बाईक मॅन म्हणून ज्याला म्हणलं होतं, आज क्रिकेट विश्वामध्ये गेलं तर डोंबोलीचं केतन म्हात्रे ज्याच्या नावावर तब्बल 26 बाईक आहेत, 4 फोर व्हीलर आहेत, 27 बाईक आणि 4 फोर व्हीलर आहेत. आकाश तारेकर, आकाश गणपत तारेकर, पारगाव रायगड जिल्ह्याचा पनवेल तालुक्यामधला, ज्याच्या नावावर तब्बल 19 बाईक आहेत. तर हे बाईक मॅन आज रायगड जिल्ह्यामध्ये अनेक आपल्याला पाहायला मिळतात आणि हा बाईक मॅन मात्र 40 धावसंख्येवर परततोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. हवेतून खेळलाय लॉफ्टेड शॉट, चेंडू जातोय लॉंग ऑनला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. <गोली मराठी, आगे>
आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा काय फलंदाजी केली आरएसी खरवी संघाने, तब्बल धावपकड धावा येऊन पोहोचल्या त्या 1-66 आणि 67 धावांचं लक्ष गावदेव गोटणा संघासमोर। जाऊया आपण अतिथी गटामध्ये, काही पाहुण्यांचं स्वागत इथे केलं आणि ऐकूया आमचे समालोचक अभी पाटील यांना। धन्यवाद सर, या ठिकाणी या मंचावरती पाहुणे आलेत आमचे चिलटण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेत राजूदा डोकले, त्यांचा सन्मान या व्यासपीठामध्ये केला जाईल। मी या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय भाई मंगेश पाटील यांना विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करावं। उबदार मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देवळापर्यंत सन्मान या ठिकाणी करतो आणि खऱ्या अर्थानं युवकांचं प्रेरणास्थान आणि तरुण वयामध्ये खऱ्या अर्थाने उद्योग जगतामध्ये ज्यांनी गरुड भरावी झेप घेतली आणि पुण्यामध्ये जाऊन आपला बिझनेस सेट केला ते अवधूतजी गार्या सामाजिक कार्यकर्ते गोहे यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो। त्यांना विनंती आहे की आपण पुढे यावं। आदरणीय भाई मंगेश पाटील यांच्या पवित्र शुभहस्त्या त्यांचं करूया सन्मान। त्यांच्या बरोबरीने अजून देखील पाहुणे आमच्या समवेत या मंचावरती उपस्थित आहेत। आदरणीय सूरजजी गायकर, सामाजिक कार्यकर्ते चिलटण यांचा या सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी आदरणीय भाई मंगेश पाटील यांना विनंती करेन की आपण सूरजजी गायकर यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती करावा। खऱ्या अर्थानं अगदी आपल्या भारतीय संस्कृती आहे, प्रत्येक सन्माननीय शिव मनसेचे शाखा प्रमुख योगेशजी घाटवल यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। सामाजिक कार्यकर्ते खरिवली, मी भाई मंगेश पाटील यांना विनंती करेन की आपण घाटवल साहेबांचं स्वागत करावं। मी भाई मंगेश पाटील यांना विनंती करेन की आपण घाटवल साहेबांचं स्वागत करावं की आपण या मंचावरती उपस्थित झालेत। तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं तेव्हा आरएससी खरवली संघाने 1-66 धावा धावपळ जमवल्या, ज्याच्यामध्ये 40 धावांचं जबरदस्त योगदान दिलं ते फलंदाज राकेशनी, गणेशने त्याला साथ दिली, तब्बल 4 षटकारांच्या माध्यमातून आणि 8 चौकारांच्या माध्यमातून ती खेळी सजवली गेली। 18 धावांचं योगदान दिलं, षटक होतं शेवटचं हरेचं मागणी षटक ठरलं ज्याच्यामध्ये 18 धावांचं योगदान दिलं आणि अशा प्रकारे 67 धावांचं लक्ष गावदेवी गोठणे संघासमोर ठेवले गेले। प्रतिषटक 16.75 सरासरीने आणि हे लक्ष कसं पूर्ण होणार याचा धावतो समाज आणण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय 68 गावचे आमचे समालोचक आकाश देशमुख यांच्याकडे। पटत पुढे जाऊया आमचे अभि पाटील सरांकडे। या ठिकाणी जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय दिनेशजी गाडगे या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय वेलकम। जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय दिनेशजी गाडगे, दिनेश दादा गाडगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं साहेब। आपलं आम्ही उपसरपंच 2023 आदरणीय नागेश्वर मित्रमंडळ खाणाव यांच्या वतीने पुरस्कृत केलेल्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक करतोय स्वागत। किशोरजी थोरवे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपण देखील आम्ही करूया स्वागत। या ठिकाणी दुसऱ्या सत्राच्या खेळाला करूया सुरुवात। गावदेवी गोलटन विपक्ष आरएससी खरेले असे मॅच तुम्ही एन्जॉय करताय, पहिल्या सत्रामध्ये काय दमदार खेळी केली, ज्याने मागच्या याच टुर्नामेंटमध्ये ज्याने बाईक पटकावली तो राकेश गायकाची इनिंग मी तुम्हाला अगदी तुफानी खेळी, तुफानी जलवा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये पाहिला, काय दमदार खेळ झाला। आमचे माजी पोलीस पाटील जयवंत पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। या करूया सुरुवात, पंचांचा निर्णय येतो आमचे चुलबुल पांडे आम्हाला सांगतायत, आमचे सूरज पांडे की आपण पंच सामन्याला करतोय सुरुवात। गोलंदाज तयार रतीश माणिक, यावेळेसचा हा पहिला चेंडू काय घडला मैदानाच्या आतमधले बडी बसली झाल मिळा, पहिली विकेट साठी तलाश होती, पहिल्या विकेट साठी अगदी झालं आकलं होतं, त्या विकेटची पडवर्त पतंग पाहायला मिळालं, रुपेश पतंगराव बॅक टू द आउट्स डीजे साठे। डीजे साठे च कौतुक करावं लागेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी साठेंच तेवढ्याच ताकदीचा आवाज। साईप्रीत लाईव्ह असेल आमची आमच्या बरोबरी जोडली गेली, आमचे साठे जे अगदी या खालापूर तालुक्यामध्ये अगदी त्यांचं नाव मी तर म्हणेन आता अगदी उंच शिखरावरती पोहोचलंय आणि त्यांची गोल्डन कॅप कदाचित आपल्याला एका दुसऱ्या रात्रीमध्ये बघायला मिळेल, ती सोन्याची कॅप कदाचित तुम्हाला आम्ही
ती स्टोरी तुम्हाला उद्या किंवा येणाऱ्या दोन रात्रीमध्ये जरूर सांगू. या वेळेस गोलंदाज तयार, रतीश माळिक वेगवान तेज तरार आहे. अगदी पुरेपूर चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटचे इनर एज लागली. या चेंडू अगदी गरंगत चालला असताना एकदा निश्चित स्वरूपाचे मिळती. या धावसंख्येत होईल वाढ, टोटल एक धाव स्कोर कार्डवरती. या गावदेवी गोलठण अगदी हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात बरेच वेळे खेळत, बराचसा अगदी या दोन्ही संघांचा अगदी खानाकुणा माहिती आहेत. आणि याच मैदानामध्ये बराचसा क्रिकेट त्यांनी मागच्या हंगामामध्ये देखील खेळला आहे. याच हंगामामध्ये देखील बराचसा क्रिकेट तुम्ही या मैदानामध्ये खेळला आहेत. परंतु इथे आता प्रत्येक या दोन्ही टीमला आता परिश्रम घ्यावे लागतील, कारण संघर्षच करावा लागेल. जितका तुमचा संघर्ष असेल तितका तुमचा विजय, तितका संघर्ष करावा लागेल. दोन्ही टीमला चांगल्यापासून मनापासून शुभेच्छा देऊया. गोलंदाजी मार्क वरती या रतीश माळिक, ज्यानं पहिलं षटक हात आलतोय. पी वन चा षटक आहे, मॅन्डेटरी पावर प्लेचा षटक आहे जे रतीश माळिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धाव फलकावरती एक धाव स्कोर कार्ड वरती या सुरुवात चांगली करावी लागेल. हे पहिलं षटक आपण पाहतोय ते रतीश माळिकच. या वेळेस गोलंदाज तयार, काय फटका सजावला, ते बॅकफुटला गेले, सफल झाल्यात, फटक्यासाठी जागा बनवली. या शतकच्या ठिकाणी नव्हत्या, चेंडू मात्र सीमा पार होईल. आलेला एक दणदणीत हा चौका. धावसंख्या आहे टोटल धावफलकावरती पाच, चौकार आलाय. अगदी बॅकफुटला गेले, सफल झाले, फटका क्लिअर केला, फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. यावेळेस त्याच ताकदीचा चेंडू, मात्र चेंडू निघून चाललाय. 30 सर्कलच्या बाहेर शतक वेगाने पोहोचता, स्क्वेअर लेग सीमा पार. आलेला अजून एक तडाखा, हा चौकार. खरं तर या सर्वांमध्ये आपण जर पाहिलं तर आपले गुणलेखक जे असनील परबळकर यांचं नाही करुली जे यांचं कौतुक करेन, कारण एक बोलके गुणलेखक म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं योगदान अतिशय लाजवाब आहे. ओव्हर टू अभि पाटील. हा धन्यवाद सर, अगदी खऱ्या अर्थानं डोळ्यात तेल घालण्याचा, तेल घालून ही स्पर्धा आपल्या हाताने रंगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेस काय पाडलं मैदानाच्या आतमध्ये, अगदी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे वेगवान या धावा अगदी चपळाईच्या गतीने पूर्ण केल्या सर. दोन धावा इथे कम्प्लीट देखील झाल्या, दोन धावा संख्येच्या बरोबरीने एकूण धावा आल्यात. त्या 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सुरुवात चांगली करत असताना इथे आमचे साईप्रीत लाईव्ह, अगदी कलोतेची स्पर्धा त्यांनी खऱ्या अर्थाने अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली, ती संदीप दादा जाधव यांची. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सर आज ती टीम जी साईप्रीत लाईव्हची, आमचे अभिजित चव्हाण, रवी चव्हाण आणि अरविंद चव्हाण, खऱ्या अर्थानं ती स्पर्धा कम्प्लीट केली असताना यावेळेस काय घडलं, निघून गेलाय गली क्षेत्रामधून हा चेंडू, अगदी तेज स्थळावर मात्र निघून गेलाय. वन बाउंस टू बाउंस आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे. येथे पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टामध्ये आलाय, धावसंख्येत जाऊन मात्र झाला बदल. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात चांगली करत असताना इथे गावदेवी गोल्डन टीम, कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण जरा कमेंट्री बॉक्स कडे आपण बघा. कॅमेरामॅन साई काही चेंडू शिल्लक आहेत, 18 आणि गरज आहे ती 52 धावसंख्येची. सामना कुठेही जाऊ नका, अजून कोणी सामना जिंकला नाहीये. क्रिकेटच्या बदलावरती जेव्हा शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत भागीत करणं चुकीचं असेल. गोलंदाजी मार्क वरती आलाय, क्रमांक 2 वरती आहे यश माळिक. अगदी युवा आणि यंग टॅलेंट आहे,
बऱ्याचशा टीम स्पर्धेमध्ये यश चांगली दमदार कामगिरी केली आहे. यावेळेस सहा चेंडू अगदी उकाळ्याचा प्रयत्न होता, समोर टाकला होता फलंदाज अगदी अशाळभूत नजरेने या चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू बघता बघता यशरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची चाली सांगता 15 जे हा डीजे अंकित पाटील जो आता तंबूच्या आसरा परतलाय आणि पाटलांच्या नावावरती हे गीत आधारित डीजेच्या साठी डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अगदी तालमेल घडलं आणि खऱ्या अर्थानं जे तालमेल साधलं गेलं आमच्या डीजेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करूया कौतुक. इथे दुसऱ्या क्रमांकावर तर खेळतो माघारी पदातला अंकित पाटील, परंतु क्रमांक 4 वरती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो हरेश. पुढच्या मॅचचा टॉस कडे आपण वळणार आहोत. जय हनुमान स्वाली विपक्ष बापूजी 11 चिल्टन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस बॉक्स वरती आपण यावं. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आजेल घेता जाईल सफलता अजून एक मिळती आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट्स. यस डीजे साडे धन्यवाद डीजे. इथे बापूजी 11 चिल्टन संघाच्या संघनायकाला शेवटचा आणि लास्टचा कॉल आहे टॉस करण्यासाठी आपण यावं. या स्पर्धेची काय दमदार सुरुवात, अगदी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उद्घाटन झाला. आदरणीय भाई मंगेश पाटील आता या स्पर्धेमध्ये विचार करतायत की कुठल्या गोष्टीची कमी इथं राहिली नाही आहे. फेटफटका मारला जातोय आमच्या पाहुण्यांच्या समवेत, कारण ही स्पर्धा मी तर म्हणेन त्याच दिमागात सुरू झाली आहे. अगदी उद्घाटन सोहळा यावेळेस काय घडला जे सुटल्यानंतर इथे धाव कम्प्लीट झाली आहे. एक धाव फटकावरती एकही रंगाने होईल वाढ. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा निश्चितपणे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता यश माळिक, ज्यानं अगदी कमी वयामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आणि मी तर म्हणेन आरएससी खरील संघामध्ये अगदी हा खेळाडू अगदी उदयास आला, ज्यानं या हंगामामध्ये बराचसा क्रिकेट खेळलाय आणि आरएससी संघाला मी तो म्हणजे धावून आलाय असा हा गोलंदाज आहे, ज्यांना आता अगदी आपल्या हुकुमाची दादागिरी सिद्ध करतोय. जयनमान स्वाली आणि बापूजी लोन चिल्ड्रन या दोन संघामध्ये नाणेफेक होईल. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी चिल्ड्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय राजूदा डोकले यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करूया. दादांना विनंती करूया की आपण टॉस बॉक्स वरती आपण आपला पवित्र शुभ हस्ते टॉस करावा. यावेळेस गोंदाज तयार, फुल टॉस केला आहे की लॉंग बॉल रिझन मध्ये इथे मात्र चेंडूला अडवली जाईल. एकदा मात्र शुभमला मिळेल एका धाव संख्येच्या बरोबरीने. धाव फुलकावरती होती वाढ, टोटल आली या 17. सुरुवात चांगली करत असताना इथे आता आपल्या मनगटामध्ये असलेली क्षमता, आपल्या मनगटामध्ये असलेली ताकद, आपल्यामध्ये असलेला एक झिडून आणि आपल्यामध्ये क्रिकेटचा जो जी धमकाम आहे ती आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. कारण आता टार्गेट खूप मोठं आहे, इथे प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ले करावे लागतील. गोलंदाज तयार, कुट्टप्पाचा चेंडू आता कापेटले बेटले ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू गरंगत चाललाय. इथे मात्र मिसफील्ड, क्षेत्ररक्षक जरूर चेंडू अडवणी केली आहे. एक सिंगल मिळती आहे, एका सिंगलच्या सहाय्यानं धावा संख्येत होती वाढ. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. येणारे आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 49 धावा संख्येची. अजूनही कोणी सामना जिंकला नाही आहे. सचिन दाभोलकर आता टेन्शन मध्ये आहेत, कारण अजून सामना कोणाच्या पंख्यामध्ये आहे, अजून कोणाच हा सामना कोणाच्या बाजूने नाही आहे. सामना अजूनही एक तर्फी आहे. जर का मोठी इनिंग खेळली गेली तर हा सामना सहज आणि सोप्यापर्यंत जिंकला जाऊ शकतो. 12 चेंडू आणि 49 धावा संख्येची गरज. 12 चेंडू आणि 49 धावा.
24.5 च्या सरासरीने प्रति षटकाचे धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये। क्रमांक 3 वरती आला संजय, धावा खर्च करणार संजय हेलंडे, धावा खर्च करणार की त्याच्या विपरीत धावा रोखला जाणार। समोर फलंदाज आहे हरे सौरभ पाटील, असं वाटलं होतं की हरेश आहे, हरेश मागच्या चेंडूवरती बाद झाला, आता सौरभ आलाय, सौरभकडे आता बघावं लागेल। आपल्या संघाला विजयाचा मार्ग खुला करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती एक दोन मोठे फटके घ्यावे लागतील। 12 चेंडू एकूणपर्यंत संख्येची गरज, यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, अगदी समोर टाकला होता बॅट आणि चेंडूचा पुढे पूर संपर्क होत नाही, अगदी तेज सरार फेकला होता, बॅट फिरवण्याआधी हा चेंडू मात्र अगदी सुस्थितीमध्ये आणला, यशरक्षकाने काम चोख बजावलं, निर्धाव चेंडूची होती सांगता। शेवटचे आता 11 चेंडू उरलेत, 49 धावसंख्येची अजूनही गरज या गोलंदाज तयार। यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही, इथून आता आपल्या डोक्यावरती आता बर्फ ठेवा लागेल। हा चेंडू देऊन जातो आहे 4+1 ठोक डीजे, जितना ठोक नाही उतना ठोक। हाल नशिबाने साथ दिली, खऱ्या अर्थाने अगदी नशिबाचा चौकार आला, सौरभने आधी अगदी आता आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मार्ग खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। यावेळेस खोदून काढलाय बॅट आणि पुरेपूर अगदी ब्रह्मास्त्र वापरलं होतं या चेंडूभोवती, अगदी समोर टाकला होता, तेच तरार फेकला होता, तिखट प्रकारचा मारा या चेंडूभोवती जरूर पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची होती सांगता। शेवटचे आता 10 चेंडू उरलेत आणि 46 धावसंख्येची अजूनही गरज आहे। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे कंपल्सरी 44 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये। किरण पाटील हातात केपी जरूर आलेत, यावेळेस काय फटका सजावलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, च्या बरोबरीने हा झेल घेतला जाईल, सफलता अजून एक मिळेल सौरभ पाटील येथील डगआउट्स मध्ये। डीजे 60 हा निश्चितपणे मार्केट आता खूप कमावलं खऱ्या अर्थाने क्रिकेटची स्पर्धा, अगदी भाई मंगेश पाटील यांची ही रेकॉर्ड ब्रेक कदाचित तुषारजी उद्या होऊ शकतो, तालुका निहाय गट उद्या आहे, जो उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील चांगले चांगले तारकास्त खेळाडू दुसऱ्या रात्रीमध्ये अगदी उद्याची रात्र। यावेळेस चांगला तडाखा आला आहे, शतक्षक वेगाने पोहोचलेत, अजून एक विकेटची पडझड पाहायला मिळते, प्रथमेश बॅक टू डग आउट्स ही जे 60 एक विशेष माहिती मिळते, हा जो संघ आहे आरएससी खरिवली संघ, गतवर्षी उपांत्य विजय लढतीमध्ये तब्बल त्यांनी 7 झेल सोडले होते। निश्चित सर म्हणणं आता मात्र तुम्ही पाहिलं त्याच चुकीचं परिवर्तन या ठिकाणी सर, प्रत्येक झेल वर ते या ठिकाणी झेलाचं फटक्याचं झेलात रूपांतर करतात। निश्चित नवीन फलंदार आमचे बंधू अर्थात माझा भाऊ अर्थात छोटा भास्कर आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, अगदी आता गोल्डन संघाला तारणहार ठरणार की या मॅचच्या दिशेने अगदी परराष्ट्राच्या वाटेला आता आपल्याला घेऊन जाणार हे आता पाहण्यासाठी जाऊया मैदानाकडे। संजय ऑन स्ट्राईक वरती आहे, यावेळेस अगदी चेंडू पूर्णपणे बाहेर नेण्याचा प्रयत्न होता, असं वाटलं होतं की चेंडू एक्स्ट्रा धाव देऊन जाईल, परंतु तुम्ही आता सर विषय छेडला आरएससी खरी संघाचा, जशी सावरण टीम मध्ये एक रन मशीन आहे रोहित पाडगे नावाची, म्हणजे खालापूरमध्ये अगदी कमी वयामध्ये त्यांनी अगदी आपल्या नावाची छाप सोडल्या, तसंच आरएससी खरिवली संघामध्ये हा एक चेंडू मात्र गरंगत जाणार की हा जय सुटणार, इथे मात्र ज्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची दाब येत नाही आहे, तसं आरएससी खरिवली संघामध्ये अशीच एक रणमशीन आहे ज्याने मागच्या भाई मंगेश पाटील यांच्या मागच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी पटकावली आहे ती राकेशजी गायकर, असा एक हुकमी एक्का आहे खरिवलीची टीममध्ये। सर काय म्हणा आपण त्याच्या बाबतीत,
किस परिवर्तन हे क्रिकेटचं इथे योगदान म्हणलं होतं की आपण काय चुका केल्या मागच्या वेळी काय चुका केल्या त्या चुका आपण टाळायला पाहिजे होत्या आणि तसं पाहिलं तर आरएसी खरवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली हे त्यांचा एक निर्णय या ठिकाणी योग्य पाहायला मिळाला. सर एक विशेष आहे त्यांच्यामधला एक अनुभवी खेळाडू सचिन दाभोळकर आता जे आता खेम्यामध्ये बसलेत आता त्यांच्यावरती एक चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आलंय परंतु त्यांना अकराच्या स्क्वॉड मध्ये आपला निभावं लागत आहे परंतु त्यांना एक आज मनामध्ये उमेद जागवली की युवा आणि यंग टॅलेंटला संधी द्यावा आपण दोन पावले मागे यावं आणि युवा आणि यंग टॅलेंटला संधी दिली आणि ते काम करणार यश मारिकने अगदी मित्रांमध्ये वाकड किरण पाडी बरोबर ना. आता सहा चेंडू आणि गरज असणार आहे 44 धाव संख्येची. निश्चितपणे मागच्या गतवर्षीमध्ये ज्याने बाईक पटकावली तो राकेश गायकर हिटमॅन या नावाने प्रसिद्ध आहे आणि मी तर म्हणेन आपला खालापूर तालुका नव्हेस तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या नावाची चर्चा होती तो राकेश गायकर हिटमॅन नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे. गुणवंत आणि शांत खेळाडू सर त्यावेळे सहा तडाखा लागवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये शुभम पाटीलचा तडाखा आलाय सहा धावसंख्येसाठी आलेला हा षटकार. धन्यवाद. आता छकड्यांच्या शर्यतीकडे आता बराचसा तरुण वर्ग वळला गेलाय. आमचे समीर पाटील महेश शिंदे बिपिन पाटील आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील या मॅचला एन्जॉय करतायत आणि खऱ्या अर्थाने या कुठल्या कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे ती कमी इथं पूर्ण केली जाते तर निश्चितपणे त्यांचं देखील करूया वेलकम. यावेळेस अजून एक तडाखा लागावला आहे परंतु इथेच जेल घेतली जाईल सफलता अजून एक मिळते शुभम पाटील बॅक टू द गाउट्स डीजे पणे. आमचे तानाजी भाऊ श्रीखंडे ज्यांनी आम्हाला बाईक स्पॉन्सर्स केली आहे त्यांची देखील जोडी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या अड्ड्यामध्ये धावती आहे त्यांचे देखील बरेचसे पार्टनर किती आलेत त्यांचं देखील करूया वेलकम. त्यानंतर जांबिवली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय दिनेशदादा काडके देखील या ठिकाणी आलेत त्यांना विनंती करेन मी की आपण व्यासपीठावरती यावं. आता काही चेंडू उरलेत 3 आणि 38 धावसंख्येची गरज फलंदाज निशांत पाटील. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आज चेंडू डॉट येतोय डॉट 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 पर्सेंट आता आता या मॅचमध्ये पूर्णपणे हवा गेली तसे सर आपण फुग्यामधली हवा काढतो ना तसे या मॅचमधली पूर्णपणे हवा नगण गेल्या आता फक्त या मॅचमध्ये फक्त औपचारिकता सर बाकी असेल. गुलंदाजी मार्ग वरती राकेश गायकर हिटमॅन नावाने हा खेळाडू जरूर प्रसिद्ध आहे. आता अपेक्षा असेल या वर्षी देखील बाईक आपल्याकडे कशी वळली जाईल हा आता प्रयत्न असेल. सचिन दाभोळकर देखील हसतायत की आता बाईक या वर्षी देखील किरणजी पाटील आपल्या विभागामध्ये कशी राहील हा प्रयत्न आता राकेशजी गायकर करताना दिसत आहेत. शेवटचे षटक जरूर हातात जरूर एखाद दोन विकेट त्याच्या ओव्हर्समध्ये आल्या तर निश्चितपणे आपण थोडंसं पुढे जाऊ शकतो. त्याच्या खेळीमध्ये आपण पाहिलं जेव्हा इथे मात्र 110 मिळती धावसंख्येत होईल डॉट चेंडू आला यावेळेस हा फटका चांगला सजवला अजून एक विकेट मिळती फलंदाज बाद तब्बल या षटकामध्ये विकेट्स आल्यात त्या दोन त्या राकेश गायकरने घेतल्यात. हा सामना फिनिश केलाय आरएसी खरली टीमने हा सामना आपल्या भात्यामधून गमावला गावदेवी गोल्डन टीमने. दोन्ही संघाचं आम्ही करूया मनापासून अभिनंदन मन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीकडे आम्ही जरूर वळूया. सन्माननीय यशवंतजी चव्हाण आणि पांडुरंगजी पाटील या दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळूया. राकेश गायकर ज्यांना हिटमॅन नावानं अगदी प्रसिद्धी मिळवली आहे आणि खऱ्या अर्थानं तुषारजी धुमाळ यांच्या अगदी जवळचे मित्र आहेत.